Eita, e aí, galera? बघा नीट नीट लक्ष द्या. नीट NEET नीट EMF ऑफ अ सेल इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल ए. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रो आणि मोटिवेट करण्यासाठी लागणार बल. बल कधी वापरतो आपण? ऊर्जा असेल तर. बल काय होतं त्यामुळं? कार्य घडून येत. बल असेल, लावलाय बल. बल म्हणजे आपल्या घरातला बल नाही, फोर्स. लावल्यावर काय होत? फोर्स लावल्यावर काय होत? कार्य घडून येत. याचा अर्थ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बघा डेफिनेशन काय. इट इज एनर्जी सप्लाइड बाय अ सेल. काय करतो तो? सप्लाय करतो एनर्जी. कुणाला? सर्किटला, सेलला. टू सर्क्युलेट अ युनिट चार्ज वन्स अराउंड अ कम्प्लीट सर्किट इज कॉल्ड ऍज EMF ऑफ अ सेल. पूर्ण सर्किट मध्ये एक कुलोम इतका चार्ज फिरवण्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी सप्लाय होते. तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याचा EMF ऑफ द सेल. किंवा याला दुसरी डेफिनेशन काय पण? इट इज अमाउंट ऑफ वर्क डन ऑर एनर्जी रिक्वायर्ड टू सर्क्युलेट वन काय कुलोम ऑफ अ चार्ज वन्स अराउंड अ कम्प्लीट सर्किट इज कॉल्ड ऍज EMF ऑफ अ सेल. म्हणजे अमाउंट ऑफ वर्क डन घडून येईल, कार्य घडून येईल कधी? किंवा एनर्जी लागेल, सप्लाय करावं लागेल किंवा रिक्वायर्ड आहे. कशासाठी रिक्वायर्ड आहे? सर्क्युलेट करण्यासाठी. सर्क्युलेट म्हणजे काय? वाहून नेण्यासाठी. नॉट दॅट वाहून, इट इज अ सर्क्युलेट. म्हणजे काय? कुठं सर्क्युलेट करायचं? वन्स अराउंड अ कम्प्लीट सर्किट. म्हणजे पूर्ण सर्किट मध्ये एक कुलोम इतका चार्ज वाहून नेण्यासाठी जेवढी एनर्जी लागते पूर्ण सर्किट मध्ये सर्क्युलेट करण्यासाठी, तेव्हा त्याला त्याचं काय म्हणतात? EMF ऑफ सेल. इट इज अमाउंट ऑफ वर्क डन ऑर एनर्जी रिक्वायर्ड टू सर्क्युलेट वन कुलोम ऑफ अ चार्ज वन्स अराउंड अ कम्प्लीट सर्किट इज कॉल्ड ऍज EMF ऑफ अ सेल. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून फॉर्म्युला लिहिता येतो, EMF ऑफ द सेल इज इक्वल टू वर्क डन किंवा एनर्जी. वर्क डन किंवा आपण काय म्हणू शकतो? एनर्जी रिक्वायर्ड डिवायडेड बाय चार्ज. कशासाठी लागणार आहे ऊर्जा? चार्ज वाहून नेण्यासाठी लागणार आहे. म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज हा त्याचा फॉर्म्युला. सो ई इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल डब्ल्यू अपॉन क्यू. डब्ल्यू अपॉन क्यू. आता एस आय युनिट ऑफ EMF ई इज होल्ड अँड डिनोटेड बाय सिम्बॉल व्ही. डब्ल्यू इज कॉल्ड एज वर्क डन. इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल. जे क्यू इज कॉल्ड एज कशामध्ये मोजतात? चार्ज कुलोम. आणि ते सिम्बॉल आहे त्याचा सी. म्हणजे याच्यावरून आपल्याला ई ची काय युनिट आहे? कोल्ड. डब्ल्यू चं काय? जूल. आणि चार्ज युनिट काय आहे? आता प्रत्येक ठिकाणी वन ठेवलं काय फरक पडतंय का? नाही. एक व्होल्ट ची व्याख्या सांगता येईल आपल्याला. आता एक व्होल्ट म्हणजे तरी किती असतं बाबा? एक व्होल्ट आहे, एक व्होल्ट आहे, एक व्होल्ट आहे म्हणतो. मग असतंय तरी किती? एक व्होल्ट म्हणजे किती असत? एक जूल भागिले एक कुलोम इतकं असत. याचाच अर्थ होतो एक व्होल्ट म्हणजेच काय? तर वेन अ चार्ज ऑफ वन कुलोम इज फ्लोइंग इन द सर्किट देन वन जूल ऑफ वर्क इज डन. एखाद्या सर्किट मध्ये जर किती चार्ज व्हायचंय? वन कुलोम इतका चार्ज व्हायचंय. किती चार्ज होणार आहे? वन कुलोम इतका चार्ज होणार आहे. तेव्हा त्या सर्किट मध्ये, त्या जी सर्किट आहे इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये, किती कार्य घडून येत आहे? वन जूल ऑफ वर्क. एवढं जूल ऑफ वर्क इज डन. तेव्हा असणारा EMF हा किती असतो? वन व्होल्ट असतो. मीन्स वेन अ चार्ज ऑफ वन कुलोम इज फ्लोइंग इन द सर्किट देन वन जूल ऑफ वर्क इज डन देन EMF of cell is called as 1 volt. And this is our definition of 1 volt.